विवाह प्रसंगी कन्याच्या पित्याने केलेले भाषण. माझ्या मुलीच्या नव्या कुटुंबाला काही सांगण्याचा माझा विचार आहे, पण तसे करणे अयोग्य ठरेल कारण आता तिचे लग्न झालेले आहे आणि ती तुमच्या कुटुंबातील सदस्य बनली आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, त्याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. उलट आता माझ्या मुलीचे पहिले प्राधान्य हे तुमचे कुटुंब असले पाहिजे. आता तिच्या आयुष्यात आमची भूमिका मागच्या सीटवर बसून फक्त बघण्याची असेल. आम्ही हे सगळे आनंदाने स्वीकारले आहे, पण आमची एक विनंती आहे, तिला आनंदात ठेवा. मला खात्री आहे की तुम्ही तिला आनंदात ठेवाल. कदाचित ती आमच्यापेक्षा तुमच्याकडे अधिक आनंदी राहील, पण प्रत्येक वडिलाप्रमाणेच मला माझी मुलगी आनंदात राहावीशी असं वाटतं. त्यामुळे मी पुन्हा सांगतो आहे की तिला आनंदात ठेवा. ती माझ्यासाठी कधीच ओझे नव्हती, उलट ती माझा श्वास आणि चेहऱ्यावरील हास्य आहे. मी तिचे लग्न करून देत आहे कारण ते सगळे निसर्ग नियमानुसार करावेच लागते. आपल्या संस्कृतीसमोर मी असह्य आहे आणि म्हणूनच मी तुमच्या घरी पाठवत आहे. ती माझ्या घरातील आनंद होती आणि आता तुमच्या घरी प्रकाश देईल हा माझा तुम्हाला शब्द आहे. रक्त घाम गाळून मी तिचे पालन पोषण केलेले आहे आणि आता ती परिपूर्ण बनली आहे. आता माझी मुलगी तुमच्या सगळ्यांची काळजी घेईल, सगळ्यांवर प्रेम करेल, मायेची ऊब देईल. त्या बदल्यात माझं एकच मागणं आहे, प्लीज तिला आनंद ठेवा. समजा तुम्हाला कधी वाटले की माझी मुलगी काही चुकीचे बोलली किंवा तिच्याकडून काही चूक झाली तर तिला रागवायला माझी काहीच हरकत नाही, पण तिच्याशी प्रेमाने वागा कारण ती खूप नाजूक आहे. जेव्हा तिला निराश वाटेल तेव्हा तिच्या बरोबर राहा. तुमच्या तिच्याकडे थोडेफार लक्ष असू द्या, त्याची तिला गरज आहे. ती कधी आजारी पडली तरी तिची काळजी घ्या. कोणती जबाबदारी पार पाडण्यास ती कमी पडली तर तिला खडसावून सांगा, पण तिच्याविषयी सहानुभूती बाळगा. ती अजून शिकते आहे, तिला समजावून घ्या. प्लीज तिला आनंदी ठेवा. तिला अनेक महिने भेटता आले नाही जरी मला काही वाटणार नाही, पण मी रोज एकदा तरी तिच्याशी फोनवर बोलल्याशिवाय राहणार नाही. जर तिला माझी आठवण आली नाही तर माझ्यासारखा आनंदी मीच असेल. पण माझ्या जगण्याचा केवळ एकमेव उद्देश आहे आणि तो म्हणजे माझ्या मुलीचा आनंद. तो तिला देत राहणे हे आता तुमच्या हाती आहे. मी तुमच्याकडे याचना करतो की प्लीज तिला आनंदी ठेवा. जावई बापू हे शब्द तुम्हाला आता फारसे महत्वाचे वाटणार नाहीत, पण जेव्हा कधी मुलीचे बाप व्हाल तेव्हा या शब्दांचे मोल तुम्हाला कळेल. त्यावेळी तुमच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून आवाज येईल, प्लीज तिला आनंदात ठेवा. सर्व वडिलांसाठी समर्पित. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.